हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता. सुजातास डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये गोड कारल्याची रेसिपी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इथं 1/2 किलो कारली घेतलेली आहेत आणि बिया वगैरे काढून बारीक चिरून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. गोड कारलं बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे, चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, सांबार मसाला घेतलेला आहे आणि भगवती घेतलेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारं हे कारलं खूप छान आणि खूप चविष्ट लागतं. तर अशा पद्धतीचं कारलं तुम्ही नक्की करून पहा. जे आपण उकडून घेतलेलं कारलं आहे ते अगदी मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यातील जो कडवटपणा आहे ते निघून जाण्यासाठी याच्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता कुळामध्ये थोडंसं गूळ भिजेल इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे. याचा आपल्याला थोडासा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त गूळच आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. चांगला कारलं उकडून आपण मॅश करून घेतलेलं होतं, त्या कारल्यातील सर्व पाणी काढून आता आपण हे गुळाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये हे कारलं घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये संपूर्ण गूळ विरघळलेलं आहे, हे आता कारलं आता मी याच्यामध्ये घालून घेते. कारलं त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चिंचेचं पाणी, थोडीशी भगवती आणि मीठ. हे सर्व घालून एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चिंचेचं पाणी, भगवती आणि मीठ घालून झाल्यानंतर हे आपल्याला 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याच्यातील सर्व पाणी हे कमी झालं पाहिजे. जेव्हा पाणी कमी होईल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा सांबार मसाला घालायचा आहे. गॅस मोठा करूनच मी ह्याच्यातील सर्व पाणी आटवून घेतलेलं आहे. इथे बघत असाल तर बघा, आपलं पूर्ण पाणी आता आटत आलेलं आहे. ह्याच्यानंतर मी घालते आता सांबार मसाला. 1-2 चमचे आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. सांबार मसाल्याने टेस्ट खूप छान लागते, अतिशय सुंदर लागते. सांबार मसाला घातल्यानंतर मी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते. याच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचं आहे कारला. आपल्याला किती छान असं कारलं तयार झालेलं आहे आपलं बघा. थोडंसं पाणी असतानाच गॅस बंद करायचा आहे, कारण कारलं थंड झाल्यानंतर ते परत घट्ट होतं. तडका तर आपला बाकीच राहिला. तडका देण्यासाठी मी इथं थोडंसं बघा, छोट्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरीचा तडका आता आपण देणार आहे. त्यानी टेस्ट खूप छान लागते. कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही तुम्ही याच्यामध्ये थोडासा घालू शकता आणि तडका द्या. टेस्टला अप्रतिम असं टेस्ट लागते या कारल्याची, तर तुम्ही नक्की करून पहा. अगदी कमी वेळेमध्ये खूप अशी छान कारल्याची रेसिपी तुम्हाला मी दिलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी आपण कुकरला भात लावतो त्यावेळीसुद्धा या कारल्याच्या छोट्या छोट्या फोडी करून एका डब्यामध्ये कुकर लावायच्या वेळेस जर कारलं आपण शिजवून घेतलं तर झटपट अशी फक्त 5 मिनिटांमध्येच ही कारल्याची रेसिपी तयार होते. तर आजची ही गोड कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर फटाफट या कारल्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, खावा आणि सगळ्यांना खाऊ घाला. खूप छान कारलं होतं, खूप टेस्टी होतं. तर या पद्धतीने जर का तुम्ही कारलं बनवलं तर असं वाटणारच नाही की आपण कारल्याची भजी खातो, खूप छान लागते, टेस्टलाही अप्रतिम होते. तर तुम्ही या पद्धतीने कारलं नक्की ट्राय करा आणि कसं झालं तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर या पद्धतीने कारलं तुम्ही नक्की करून पहा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.